देशाच्या राजकारणात नितीश कुमार हे नाव राजकारणाच्या क्षेत्रामध्ये कायम चर्चेत राहणारं नाव. नितीश कुमार यांचा राजकीय उदय समाजवादी विचारांतून झाला असला राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वात. साधारणतः 70s च्या दशकामध्ये त्यांनी राजकारणात विद्यार्थी चळवळीपासूनच प्रवेश केला. 1985 मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभेचे आमदार झाले. तेव्हापासून तर आज ताकायत नितीश कुमार हे कायम देशाच्या राजकीय चर्चेत प्रथम स्थानी राहिलेले आहे. देशाचा सर्वात पुरोगामी चेहरा म्हणून त्यांच्याकडे ज्यावेळी पाहिलं जात होतं, त्याचवेळी त्यांनी भाजपची सोबत करत, भाजपशी गठबंधन करत राजकीय सत्तेत आपली मजबूती केली. 2004 पासून तर आज ताकायत अपवाद वगळला तर बिहार विधानसभेचे मुख्यमंत्री ते कायम राहिलेले आहे. त्यांनी मधल्या काळात त्यांच्या JDU चा पराभव झाल्याच्या कारणास्तव राजीनामाही दिला होता मुख्यमंत्री पदाचा. जीतन मांझी यांना त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार सोपवला होता, परंतु अवघ्या 7 महिन्यात त्यांनी जीतन मांझींना राजीनामा देण्यास भाग पाडून पुन्हा मुख्यमंत्रीपद 2015 मध्ये त्यांनी मिळवलं होतं. तेव्हापासून ते आज ताकायत सलग बिहारचे मुख्यमंत्री आहेत. या काळामध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचीही साथ घेतली, त्यांच्याबरोबर गठबंधन केलं, दोन्ही पक्षांना मिळून बहुमत मिळालं, सरकार स्थापन केलं आणि मध्येच त्यांनी राष्ट्रीय जनता दलाबरोबरचा आपला जो काही घरोबा होता तो मोडला आणि भाजपची सोबत करत त्यांनी पुन्हा भाजपचा हात घेऊन राजकीय सत्ता मिळवली. परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यामध्ये सातत्यानं अंतर पडत असल्याचं दिसत होतं आणि हे अंतर वेगळ्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केल्यानंतरही त्यांची नसलेली उपस्थिती. अखेर नितीश कुमार यांनी आज घोषणाच करून टाकली, भाजपबरोबरचं सत्ता गठबंधन त्यांनी जवळपास नाकारलं असून राष्ट्रीय जनता दलाबरोबर आणि काँग्रेससोबत त्यांचं यापुढचं सरकार बनणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि एवढं मात्र नक्की की काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्याबरोबर त्यांच्या बऱ्याच बोलणी पुढे गेलेल्या असून ते स्वतः मुख्यमंत्री राहून या पक्षांना सोबत घेऊन ते बिहारचा गाडा पुन्हा हाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि देशातल्या एकूण राजकारणात जर अशा प्रकारची नवी युती नितीश कुमार घडविण्यात पुन्हा यशस्वी झाले तर त्यांच्याकडे देशातील सर्व पुरोगामी विचारांचे राजकीय पक्ष पुन्हा एकदा अपेक्षेने पाहतील. त्यांनी गेल्या वेळेस पहिल्यांदा रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती निवडणुकीपासून तर त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सगळे त्यांनी भाजपची सोबत करत निर्णय घेतल्यामुळे समाजवादी, डावे, काँग्रेस आणि इतर सर्वच पुरोगामी पक्ष जे आहेत यांच्या अजेंड्यावर नितीश कुमार गेल्या काही वर्षापासून नव्हते, परंतु गेल्या 2 दिवसात बिहारच्या राजकारणात घडलेली घडामोड ही नितीश कुमार यांना पुन्हा पुरोगामी वर्तुळात एक प्रमुख स्थान मिळवून देणारी असल्यामुळे या राजकीय घडामोडींकडे भाजपेतर सर्व राजकीय पक्षांचं विशेष लक्ष आहे. त्रिवेज मीडिया विशेष रिपोर्ट.